press the bell icon on the YouTube app and never miss another update. नमस्कार, फिनिक्स एज्युकेअरमध्ये तुमचं स्वागत आहे. उपयोजित इतिहास या धड्याचा दुसरा भाग आपण बघणार आहोत. आता उपयोजित इतिहास आणि वर्तमानकाळ, इतिहासाचा दैनंदिन व्यवहारामध्ये उपयोग काय, असा प्रश्न नेहमी विचारला जातो की नेहमी आपल्याला प्रश्न विचारला जातो इतिहासाचा उपयोग काय, का आपण शिकलं पाहिजे इतिहास, नोकऱ्या पण खूप कमी उपलब्ध आहेत, असंच लोकांचं म्हणणं असतं. मग का आपण शिकलं पाहिजे, की त्यापेक्षा आपण विज्ञान किंवा अर्थशास्त्र हे शिकलं तर त्याला जास्त फायदा आहे, पण असं नसतं. इतिहासामध्ये पण खूप संधी उपलब्ध आहेत. ह्या पाठामध्ये किंवा ह्या पुस्तकामध्ये आपण हेच शिकणार आहोत की प्रत्येक धडा जो पुढचा आहे त्याच्यामध्ये आपल्याला शेवटी एक विषय असणार की इतिहासाचा त्या त्या भागामध्ये आपल्याला काय नोकऱ्या भेटू शकतात किंवा कोणते आपण व्यवसाय सुरू करू शकतो ह्याच्याबद्दल जास्त शिकणार आहोत. उपयोजित इतिहास म्हणजे काय या प्रश्नाचा उत्तरात वरील प्रश्नाचे उत्तरही आपोआप मिळते की उपयोजित इतिहास म्हणजे काय, की इतिहासामध्ये ज्या गोष्टी आहेत त्याचा वापर आपण आजच्या पिढीसाठी आणि भविष्यासाठी कसा करू शकतो, त्याच्यामध्ये उपयोगी इतिहास. भूतकाळाचा मूर्त आणि अमूर्त स्वरूपात अनेक अवशेष वर्तमान काळात अस्तित्वात असतात, की भूतकाळातील जे अवशेष आहेत जे गोष्टी आहेत त्याचा अवशेष आपल्याला भेटतात, की भूतकाळामध्ये ज्या इमारती होत्या त्याचा अवशेष भेटतो. ते अवशेष आपण जाणीवपूर्वक त्याचा अभ्यास करतो कारण त्या अवशेषामधून आपल्याला समजतं की आपले जे पूर्वज होते ते किती महान होते, त्यांच्यामध्ये किती काय कोणते कोणते गुण होते, म्हणून ते अवशेष आपण सांभाळून ठेवले पाहिजेत. भूतकाळातील मूर्त आणि अमूर्त स्वरूपात अनेक अवशेष वर्तमान काळात अस्तित्वात असतात, त्यांच्याबद्दल आपल्या मनात कुतूहल असते, आत्मीयता असते, त्यांच्या अस्तित्वाचा इतिहास आपल्याला समजून घ्यावासा वाटतो कारण ते आपल्या पूर्वजांनी निर्माण केलेली कलाकृती परंपरा अवशेष असतात, की आपल्या पूर्वजांनी जे कलाकृती बनवल्या आपल्या पूर्वजांनी ज्या परंपरा बनवल्या. आता ह्यामध्ये आपण दोन शब्द बघितले, मूर्त आणि अमूर्त. मूर्तमध्ये ज्या गोष्टीला आपण शिवू शकतो, आपण इंग्लिशमध्ये जसं बोलतो आपण टच करू शकतो किंवा शिवू शकतो असे येतात मूर्त, आणि अमूर्त म्हणजे ज्याला आपण शिवू शकत नाही, म्हणजे जसं आपल्या पूर्वजांनी ज्या परंपरा बनवल्या त्या परंपरेला जर आपण शिवू शकत नाही मग ते येतं अमूर्त. आणि जे शिल्प बनवले किंवा ज्या इमारती बनवल्या ज्याला आपण शिवू शकतो आज पण मग ते येतं मूर्तमध्ये. ते आपल्या पूर्वजांनी बनवल्या म्हणून त्याला त्याच्याबद्दल आपल्या मनामध्ये कुतूहल असतं, तो आपल्या सांस्कृतिक वारसा असतो, ती आपली ओळख असते, त्याच्या इतिहासाचे ज्ञान आपल्याला आपल्या उगमाकडे घेऊन जाणारे असते, की जर कुठल्या गोष्टीचं जर आपल्याला अवशेष भेटले ते अवशेष जर आपण अभ्यासले मग आपल्याला समजतं की हे आपल्या पूर्वजांनी कसं बनवलं असेल, मग त्याच्या असं अजून मागे मागे जर अभ्यास करत गेला मग एक वेळ आपण आपल्या उगमाकडे जाऊ शकतो, की आपला उगम कुठून झाला, मानवाचा उगम कुठून झाला किंवा या संस्कृतीचा उगम कुठून झाला, मग त्यासाठी इतिहासाचा अभ्यास करणं खूप महत्त्वाचं आहे. ती आपली ओळख असते आणि आपल्याला आपल्या उगमाकडे घेऊन जाणारी असते, त्यामुळे तो सांस्कृतिक वारसा आपण आणि पुढील पिढ्यांच्या हितासाठी दीर्घकाळ जतन केला पाहिजे, की आपल्यासाठी जो वारसा आहे त्याचं आपण जतन केलं पाहिजे, त्याला आपण सुरक्षित ठेवलं पाहिजे, त्याचा संवर्धन करण्याची आवश्यकता निर्माण होते. उपयोजित इतिहासाच्या आधारे मूर्त आणि अमूर्त स्वरूपातील सांस्कृतिक वारशांचे जतन आणि संवर्धन केले जाते, की आपण जर त्याचं संवर्धन नाही केलं, जसं ताजमहल एक आपला वारसा आहे, ताजमहलचं जर आपण संवर्धन नाही केलं तर काय होणार, भविष्य काळामध्ये ताजमहल खराब होणार आणि भविष्याच्या पिढीला ते दिसणार नाही. तसंच शिवाजी महाराजांचे जे किल्ले आहेत त्यासाठी आपल्या महाराष्ट्रासाठी किंवा देशासाठी आणि जगासाठीसुद्धा एक वारसा आहे आपला, मग ते जर किल्ले आपण खराब केले किंवा किल्ल्यांचं आपण देखभाल नाही केलं तर काय होणार, ते खराब होणार आणि आपल्या भविष्याच्या पिढीला शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांबद्दल काही समजणार नाही. मग त्यासाठी आपण जे आपले धरोहर आहेत, जे आपले किल्ले आहेत, ते आपल्या इतिहासाबद्दल सांगतात, आपल्या पूर्वजांबद्दल सांगतात, मग त्याचं आपण जतन केलं पाहिजे. जतन जर केलं तर भविष्याच्या पिढीला समजणार. त्यामुळे व्यवसायाच्या अनेक संधी निर्माण होतात, की जर आपण जतन केलं तर मग तिकडे पर्यटन वाढतं, पर्यटन वाढल्यानंतर लोक तिकडे जातात आणि तिकडे व्यवसाय निर्माण होतात. थोडक्यात सांगायचं म्हणजे इतिहासाच्या आधारे वर्तमान काळाचे यथायोग्य आकलन आणि भविष्य काळासाठी दिशादर्शन असे उपयोजित इतिहासाचं वर्णन करता येईल, की पूर्वी जे घडून गेलेल्या आहेत घटना घडून गेलेल्या आहेत त्याचा आपण अभ्यास करायचा आणि वर्तमान काळासाठी कसा फायदा होईल त्याचा आणि भविष्यासाठी काय फायदा होईल याचा अभ्यास केला पाहिजे. आता आपण बघूया सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशांचे व्यवस्थापन कसं करायचं. सांस्कृतिक आणि नैसर्गिक म्हणजे जे निसर्गामध्ये आहेत, जसं आपल्या समजा खूप जंगल आहे, त्या जंगलामध्ये खूप प्राणी आहेत, त्या प्राण्यांचा पण आपण जतन केलं पाहिजे. सगळे प्राणी मेले मग भविष्यात आपल्याला ते प्राणी भेटणारच नाही कधी आणि भविष्याच्या पिढीला ते कधी समजणार नाही, मग त्याचं जतन केलं पाहिजे. आणि सांस्कृतिकसुद्धा आहेत आपले वारसा आहेत. सांस्कृतिक वारसा हा मानवनिर्मित असतो, तो मूर्त आणि अमूर्त अशा दोन प्रकारात असतो. आता मूर्त सांस्कृतिक वारसा म्हणजे काय, या प्रकारात प्राचीन स्थळे, वास्तू,
वस्तू हस्तलिखिते शिल्पे चित्रे इत्यादी समावेश असतो. म्हणजे ज्याला आपण शिवू शकतो हाताने, चित्र आपण शिवू शकतो हाताने, मग ते येतं मूर्त सांस्कृतिक वारशामध्ये. आणि अमूर्त म्हणजे काय, या प्रकारात पुढील गोष्टीचा समावेश होतो. म्हणजे मौखिक परंपरा, तोंडाने आपण ज्या गाणे म्हणतो किंवा जे पोवाडे आहेत ते आपण जर जतन केले, एका पिढीला दुसऱ्या पिढीने सांगितलं, मग ते पण जतन होऊन राहतात, ते असते मौखिक परंपरा. त्याचा उपयोग आपली त्यासाठी उपयोगात आणली जाणारी भाषा, पारंपरिक ज्ञान, सण समारंभ साजरे करण्याचे सामाजिक पद्धती आणि धार्मिक विधी, की आपल्या प्रत्येक धर्मामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने विधी केली जाते, सण वेगवेगळ्या पद्धतीने साजरे केले जातात. आज आपण का साजरे करतो, कारण आपले पूर्वज साजरे करायचे. मग ती जी आपली परंपरा आहे, ही परंपरा पण आपली एक वारसा आहे. की परंपरा, जसं आपण म्हणतो की संस्कृती जर आपण जतन नाही केली तर भविष्याच्या पिढीला काही समजणार नाही. मी ती संस्कृती आहे किंवा जी परंपरा आहे, हे पण आपला वारसा आहे. मग ते येतं अमूर्त संस्कृतीमध्ये, कारण संस्कृतीला जर आपण शिवू शकत नाही, शिवू शकतो ते येतं मूर्त सांस्कृतिक वारशामध्ये. किंवा कला सादरीकरणाची पद्धत, कला कोणत्याही कला असू दे, चित्रकला किंवा नृत्य असू दे, कुठलंही कला असू दे, त्याचं सादरीकरण वेगवेगळ्या पद्धतीने सादरीकरण असतं, त्याची जी पद्धत आहे ते पण आपला वारसा आहे. विशिष्ट पारंपरिक कौशल्य, अशा परंपरा पद्धती कौशल्य इत्यादीचे प्रतिनिधित्व करणारे समूह गट, ह्या प्रत्येकाचं आपण संवर्धन केलं पाहिजे. संवर्धन नाही केलं तर काय होणार, की भविष्याच्या पिढीला तर कधी समजणार नाही. आता नैसर्गिक वारसा, निसर्गातील जीववैविध्यता विचार नैसर्गिक वारशाच्या संकल्पनेत केलेला आहे. त्यामध्ये पुढील गोष्टीचा समावेश होतो, प्राणी वनस्पती सृष्टी, प्राणी पण असतात त्यामध्ये, वनस्पती सृष्टी पण असते. आपली जी पृथ्वी आहे ती कशी बनली त्याचा पण आपण अभ्यास केला पाहिजे. आणि वेगवेगळे जे तिथे प्राणी आहेत किंवा वेगवेगळे जे प्राणी आहेत किंवा वेगवेगळे पशु आहेत किंवा जे झाड आहेत ते कशामुळे तिकडे होतात, जसं आपल्या तिकडे एकदम कमी पाऊस पडतो तिकडे हिरवळ नसते, तिकडे प्राणी वेगळे असतात, तिकडे झाडं वेगळे असतात, वनस्पती वेगळे असतात, जिकडे खूप पाऊस पडतो तिकडे वनस्पती वेगळे असतात, ह्याचा सगळ्यांचा आपण अभ्यास केला पाहिजे. मग ते जर आपण अभ्यास केला तर काय होणार, की आपले हा ज्या वारसा आहे आपला, त्याला आपण योग्यरित्या आपण त्याची काळजी घेणार, आणि काळजी घेतल्यामुळे ते वाचणार आणि पुढच्या पिढीला पण ते दिसणार. पुढील मानवी पिढ्यांच्या इतिहासासाठी आपल्या वारशाचं जतन होणे आवश्यक आहे. नामशेष होणाऱ्या वाटेवर असलेल्या सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचे जतन आणि संवर्धन व्हावे या हेतूने युनेस्को ही जागतिक संघटना आहे. जागतिक संघटना काय करते, की समजा अशा ज्या परंपरा आहेत ज्या नामशेष होत आहेत किंवा त्याचं जतन नाही केलं बरोबर, मग ते संपणार आणि भविष्याच्या पिढीला ते कधी समजणार नाही, अशा गोष्टींना, आणि ते खूप असे खूप महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत अशा गोष्टींना युनेस्को मदत करते. युनेस्को त्याचा संवर्धन करण्यासाठी मदत करते. युनेस्को ही आंतरराष्ट्रीय संघटना आहे. युनेस्को या जागतिक संघटनेचे काही दिशादर्शक तत्व तयार जाहीर केले आहेत, की त्या गोष्टीचं कसं संवर्धन केलं पाहिजे यासाठी त्यांनी काही तत्व बनवलेत. युनेस्को काय करते, त्या देशांना भाग पाडते की त्यांनी हे तत्व मानले पाहिजेत आणि त्याचं जतन केलं पाहिजे. त्या दिशादर्शक तत्वांच्या आधारे जागतिक वारशाचा पदास्पात्र ठरणारे स्थळे, आता युनेस्को काय करते, एक सूची जाहीर करते. त्या सूचीमध्ये भरपूरशा जागा असतात, त्यांना जागतिक दर्जा भेटतो, जागतिक वारशाचा दर्जा भेटतो. जसं आपल्या मुंबईमध्ये जो छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस आहे किंवा रेल्वे स्टेशन आहे, त्याला जागतिक वारसा असा दर्जा भेटला आहे, जागतिक स्थळ असा दर्जा भेटला आहे. किंवा आपल्या मुंबईपासून जे घारापुरी बेट आहे तिकडे जे गुफा आहेत, त्या गुफा किंवा अजंठा अलोराच्या गुफा आहेत की जे महत्त्वाचे जे जागा आहेत, किंवा ताजमहल आहे त्याला एक दर्जा भेटला आहे. आणि अशा ज्या गोष्टी आहेत त्याचा पर्यटनासाठी पण खूप वाढ होते. खूप ते जागतिक नकाशावरती त्या गोष्टी जातात आणि लोकं तिकडे येतात भेटायला, भेट द्यायला येतात, आणि त्यामुळे व्यवसाय पण वाढतो त्या भागातला. परंपरा याच्या यादी जाहीर केली जाते. परंपरेची पण यादी जाहीर करतात आणि स्थळांची. आता एक प्रश्न येतो की युनेस्को अशी का सूची जाहीर करते. आता युनेस्कोची सूची जाहीर करण्याचं काय उद्दिष्ट असतो, की युनेस्कोने जर सूची जाहीर केली, तर तुम्हाला मी सांगितलं युनेस्को ही जागतिक संघटना आहे, त्या संघटनेने जर ती जाहीर केली सूची, मग त्या सूचीमध्ये जी जागा येते ती पुऱ्या जगाला समजते. आणि त्या देशाची आता त्या देशावरती एक जबाबदारी असते, की जर त्या देशाने त्या जागेचं काळजी नाही घेतली आणि त्या जागेचा विकास नाही केला तर काय होणार, की जगामध्ये त्याची चितू होणार की त्या जागेचा त्यांनी बरोबर काळजी नाही घेतली. मग युनेस्को अशी सूची निर्माण करते आणि त्या सूचीमध्ये प्रत्येक जागा अशी ठरवली जाते की ही जागा महत्त्वाची आहे आणि त्या सूचीमध्ये येणार. जसं तुम्हाला सांगितलं छत्रपती शिवाजी महाराज जो रेल्वे स्टेशन आहे तो युनेस्कोचा जागतिक दर्जाचा वारसा आहे, जागतिक दर्जाचा एक हेरिटेज इंग्लिशमध्ये म्हणतो किंवा वारसा आहे. त्याचं जर आपण जतन नाही केलं ठीकपणे, मग ते पुढे भविष्यात ते लोक बघायला येणारच नाही आणि युनेस्को पण त्या सूचीमधून त्याचं नाव काढून टाकणार. किंवा युनेस्को काय करते, दिशादर्शक तत्व बनवते आणि त्या देशाला ते तत्व मानावे लागतात किंवा ते पालन करावे लागतात.
आता इकडे तुम्हाला एक सूची दिलेली आहे की प्रत्येक भारतीय जगातील मौखिक आणि अमूर्त वारसा यादीत समाविष्ट झालेली परंपरा, त्या सब परंपरेचं नाव दिलेलं आहे. तुम्हाला हे आता वाचावे लागतील, कारण हे कधी कधी परीक्षेत विचारतात, खूप महत्त्वाचं आहे. प्रत्येक आता ह्याच्यामध्ये कुठला सांगू शकत नाही आपण कुठला महत्त्वाचा नाही. तुम्ही हे सारखं सारखं जर वाचलं मग तुम्हाला ही सूची समजेल. ही सूची तुम्ही वाचा, रोज एकदा तरी वाचलं किंवा आठवड्यातून एकदा तरी वाचलं तरी तुम्हाला परीक्षेपर्यंत हे होऊन जाईल पूर्ण वाचून. खूप सोपं आहे, मुलांना हे लक्षात राहतं. सारखं वाचलं तर तुमच्या लक्षात राहिलं आहे. युनेस्कोच्या जागतिक नैसर्गिक वारशाच्या यादीत पश्चिम घाटाचा समावेश 2012 केला गेला. सातारा जिल्ह्यातील कास पठार पश्चिम घाटामध्ये घाटारांगामध्ये आहे. सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशांचे व्यवस्थापन हे उपयोजित इतिहासाचं एक प्रमुख अंग आहे. तुम्हाला कास पठाराबद्दल माहीत असेल, तिकडे वेगवेगळी फुले आहेत. ते फुले जगामध्ये कुठंच अशी फुलं नाहीत तिकडे जे भेटतात. मग त्याचं जर आपण जतन नाही केलं मग ती फुले नामसेच होणार, जगामधून कुठेच भेटणार नाहीत ती. मग त्यासाठी पश्चिम घाट हा खूप महत्त्वाचा जागा आहे आणि हे नैसर्गिक ह्याच्यामध्ये येतं की त्याचं आपण जतन केलं पाहिजे. त्यासाठी युनेस्कोची जी सूची आहे त्यामध्ये पश्चिम घाटाचं पण नाव आलं. त्यामुळे आता सरकारवरती दबाव आला की त्याचं आपण जतन केलं पाहिजे. जतन जर नाही झालं मग जागतिक जे लोक येतात तिकडे भेट द्यायला ते यायचे बंद होणार आणि तिकडेचे जे व्यवसाय आहेत ते पण कमी होणार. मग त्यासाठी युनेस्को असे काम करतं की काही ना काही जे महत्त्वाचं जागा आहे त्याला सूचीमध्ये टाकतं आणि सूचीमध्ये टाकल्यानंतर सूची जाहीर केल्यानंतर त्या जागेचं महत्त्व वाढतो आणि त्या जागेला कसं आपण संवर्धन केलं पाहिजे ते सरकारला मदत करतात युनेस्कोवाले. या वारशांचं जतन आणि संवर्धन करण्याचे बहुतांश काम भारत सरकारचे पुरातत्व खाते आणि भारतातील प्रत्येक राज्य शासनाचे पुरातत्व खाते करतात. भारताच्या प्रत्येक राज्यात पुरातत्व खातं आहे आणि भारताचा पण पुरातत्व खातं आहे. पुरातत्व खाता काय करतो, असे जे जुने परंपरा आहेत किंवा जुने जे काही जागा आहेत त्याचा जतन करतो. इंटॅक एक संघटना आहे, इंग्लिश नाव आहे इंटॅक, किंवा एक शॉर्टफॉर्म जसं इंग्लिशमध्ये बोलतो आपण जसं त्याचं पूर्ण हे आहे इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेज. स्वयंसेवी संस्था या क्षेत्रात 1984 कार्यरत आहे. सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशांच्या स्थळांचा जतन आणि संवर्धनाच्या प्रकल्पामध्ये अनेक विषयात तज्ज्ञांचा सहभाग आवश्यक असतो. की आपल्याला माहीत नसतं की हे सांस्कृतिक जे वारसा आहे किंवा जे नैसर्गिक ठिकाण आहे त्याचं आपण जतन कसं केलं पाहिजे, सामान्य माणसाला माहीत नसतं, त्यासाठी तज्ज्ञांची जरूरत असते. पण आपण जेव्हा त्या गोष्टींचं संवर्धन करतो, समजा कास पठाराचं जर संवर्धन करायचं आहे, मग कास पठाराच्या आसपास जे लोक राहतात त्यांना पण सहभागी करून घेणं खूप महत्त्वाचं आहे. कारण त्या लोकांच्या जमिनी असतात, त्या लोकांनी तिकडे वावर असतो, पण त्या लोकांना आपण जर सहभागी करून घेतलं, त्यांचा विचार घेतले, त्यांचे विचार जाणून घेतले, तरच ते सक्सेसफुल होऊ शकतं, तरच ते योग्य ठरू शकतं. कारण आपण जर लोकांना मदत नाही केली, लोकांना जर विचारलं नाही आणि परस्पर आपण स्वतः जाऊन तिकडे काही ना काहीतरी बदल घडवण्याचा प्रयत्न केला तर लोक काय करणार, विरोध करणार. सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशांच्या स्थळांचं जतन आणि संवर्धनाच्या प्रकल्पामध्ये अनेक विषयातील तज्ज्ञांचा सहभाग आवश्यक असतो. या सर्वांमध्ये संबंधित स्थळाचे सांस्कृतिक सामाजिक राजकीय इतिहासाचं जाणीव निर्माण करण्याचे काम उपयोजित इतिहासाद्वारे करता येते. प्रत्येक गोष्टीबद्दल आपण इतिहास केला पाहिजे. कुठलाही आपण एक जर गोष्ट संवर्धन करण्याचा प्रयत्न करतो त्याच्या मागे काय इतिहास होता, त्याच्या मागे भूमिका कशी होती, ते बनवण्यामागे भूमिका कशी होती, सांस्कृतिक सामाजिक आणि राजकीय इतिहासाचं जाणीव आपल्याला वाचली पाहिजे. मग त्याचा पण अभ्यास आपण करावा लागतो. आता कसं त्याचं आपण संवर्धन करायचं, पहिलं आहे प्रकल्पाअंतर्गत वारसास्थळांचे मूळ स्वरूप न बदलता जतन आणि संवर्धनाचे काम करणे आवश्यक आहे. की आपण जो त्या इमारतीचा जो मूळ स्वरूप आहे तो बदलला नाही पाहिजे. जसं ताजमहलचं आपण जतन केलं पाहिजे, पण ताजमहलमध्ये काही फरक बदल नाही केले पाहिजेत. की तो जो ताजमहल जसा मूळ होता तसंच राहिला पाहिजे. मूळ जो ढाचा आहे त्याच्यामध्ये बदल नाही करायचा, बाकी तुम्ही संवर्धन करा, पण मूळ त्याला हात नाही लावायचं, मूळ ढाच्याला हात नाही लावायचं. ही पहिला मुद्दा आहे. नंतर स्थानिक सामाजिक समाजाची घडण आणि मानसिकता, त्यापुढे असणारी वर्तमानातील विविध आव्हाने, स्थानिक लोकांची अपेक्षा याचा आढावा घेणे खूप महत्त्वाचं आहे. की स्थानिक लोकांची काय अपेक्षा आहे ह्याचा पण आपण आढावा घेतला पाहिजे. की स्थानिक लोक काय विचार करतात. त्यानंतर स्थानिक समाजाची घडण आणि मानसिकता, की स्थानिक समाजाची घडण कशी झाली, त्यांची मानसिकता कसं आहे ह्याचा पण अभ्यास केला पाहिजे. तरच आपल्याला त्या गोष्टीबद्दल समजणार. जसं आपण मुघलांचे जे मोठमोठे आपण जे इमारती बघतो त्यामागे त्यांचे काहीतरी विचार होते. जसं शहाजहानचं जेव्हा काम होत, जेव्हा तो काम राज्य करत होता तेव्हा त्यांनी मोठमोठ्या अशा इमारती बांधल्या. कारण तेव्हा पैसा खूप होता, युद्ध कमी होते, त्याचा तो कलाप्रेमी पण होता. मग अशा ज्या गोष्टी जर आपण अभ्यास केला तरच आपल्याला समजणार की यांनी एवढ्या मोठमोठ्या इमारती का बांधल्या, किती पैसे त्यांना खर्च केले. त्यावेळी असणारी सामाजिक घडण मानसिकता याचा पण आपण अभ्यास केला पाहिजे. तरच आपल्याला ती गोष्ट का बनली, तो इमारत का बनली त्याचा पण त्याच्याबद्दल आपल्याला माहिती भेटेल.
सांस्कृतिक वारसा स्थळांचे जतन आणि संवर्धन करत असताना स्थानिक लोकांच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांचे नियोजन करता आले पाहिजे, की आपण स्थानिक लोकांना दुःखी नाही केलं पाहिजे, त्यांना पण सहभागी करून घेतलं पाहिजे, स्थानिक लोकांना त्या प्रकल्पात सामील करून घेता येते. स्थानिक लोकांच्या परंपरा कौशल्याने प्रोत्साहन देऊ शकतो, की समजा आपण कुठलीही गोष्ट कुठल्याही एका जागेचा पर्यटन स्थळ म्हणून निर्माण करतो किंवा त्याचा विकास करतो आहे, तर त्या ज्या भागातले लोक आहेत त्यांना त्याच्यापासून रोजगार भेटला पाहिजे. त्या स्थानिक लोकांच्या परंपरागत कौशल्यांना प्रोत्साहन देऊ शकतो आणि आपण त्यांच्या ज्या कला आहेत त्या लोकांना पण लोकांपर्यंत पोहोचू शकतो. जसं कुठलाही एक भाग आहे, जसं समजा आपण एक पर्यटन स्थळ विकसित करतो आहे, मग त्या पर्यटन स्थळाच्या आसपास जे लोक राहतात त्यांच्या काही ना काहीतरी कला असतात, मग लोक जेव्हा त्या पर्यटन स्थळाला भेट देणार तेव्हा त्या लोकांना आपल्या कला विकण्याचा पण आपण त्यांना जागा दिली पाहिजे, कारण तिकडे पण ते जाऊन आपली कला विकू शकतात. त्यांच्याकडे जे कौशल्य आहे त्यांच्याकडचे जे जेवण आहे ते पण त्या पर्यटकांना देऊ शकतात, मग त्यांना पण त्याच्यामध्ये फायदा भेटणार, त्यांना पण त्याच्यामध्ये रोजगार भेटणार. अशा उद्योग व्यवसायांना चालना मिळावी यासाठी पद्धतशीर नियोजन करणे शक्य असते. आता संबंधित व्यावसायिक क्षेत्र, आता कुठले क्षेत्र आहेत, आता आपण जे शिकलो त्याच्यामध्ये आपल्याला काम कसे भेटणार पुढे, किंवा इतिहासामध्ये कसं काम भेटणार, किंवा काय काम करू शकतो आपण, किंवा कुठले व्यवसाय आहेत. आता सर्वात पहिलं आहे संग्रहालय आणि अभिलेखागार. आता पुढे उल्लेख केलेल्या क्षेत्रातील संबंधित कायदेशीर नियम आणि सार्वजनिक धोरणे ठरवण्यासाठी इतिहासातील ज्ञान पूरक ठरते. आता कुठले कुठले आहेत बघा, पहिलं आहे संग्रहालय आणि अभिलेखागार. संग्रहालय की जे संग्रहालयामध्ये जे पुरातत्व विभाग आपले जुने गोष्टी ठेवतं त्याचं आपण व्यवस्थापन करता आलं पाहिजे, मग त्यासाठी पण खूप संधी उपलब्ध आहेत. आणि अभिलेखागार या अभिलेख याच्यामध्ये काय असतं की पूर्वी जे आपले जे दस्तावेज आहेत ते साठवलेले असतात, त्याच्याबद्दल पण आपण अभ्यास करू शकतो, त्याच्याबद्दल पण खूप रोजगार निर्माण होतात. आणि ऐतिहासिक स्थळांचे जतन आणि संवर्धन, ऐतिहासिक स्थळांचं जेव्हा जतन करतो किंवा संवर्धन करतो त्याच्यामध्ये पण खूप लोकांना संधी उपलब्ध होते, खूप लोकांना रोजगार मिळतो. आणि पर्यटन आणि आतिथ्य, पर्यटनामुळे खूप रोजगार निर्माण होतो, की पर्यटन स्थळ जर विकास झालं खूप लोक तिकडे जातात, तिकडे आसपास हॉटेल किंवा तिकडे राहण्याची सोय, त्यानंतर तिकडे पर्यटकांना फिरवण्यासाठी जे लोक असतात ह्या प्रत्येकांना रोजगार भेटतो. तिकडे हॉटेल होतात, तिकडे जेवणाची सोय करावी लागते आपल्याला, मग ह्या प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काहीतरी तिकडच्या लोकांना रोजगार भेटतो. आणि मनोरंजन आणि संपर्क माध्यम आहे, की मनोरंजनाचा पण आपण उपयोग करू शकतो. मनोरंजन समजा एक आपला एक इमारत आहे, जुनी इमारत आहे किंवा किल्ला आहे शिवाजी महाराजांचा, त्याचं जर आपण एक छोटीशी एक मूवी बनवली किंवा छोटीसा एक फिल्म बनवली त्याच्यावरती लघुपट बनवला, मग त्याच्यामध्ये पण फायदा होणार आपल्याला, त्या लोकांना पण काम भेटणार जे लघुपट बनवतात, आणि इतिहासाचं पण संवर्धन होणार. किंवा फोटो काढले त्याचे तरी पण संवर्धन होतो इतिहासाचं, की पुढच्या पिढीला समजणार की कशी होती वास्तू. आता जगातील सर्वात प्राचीन समजले जाणारे संग्रहालय मेसोपोटेमियातील उर या प्राचीन शहरात उत्खादन करताना सापडले. हे उत्खादन ब्रिटिश पुरातत्व सर लिओनार्ड वुली यांनी 1922 ते 1934 या काळात केले. हे संग्रहालय एंडिगॉल नावाच्या मेसोपोटेमियातील राजकन्येने बांधले होते. ती स्वतः त्या संग्रहालयाचे सहज संग्रहपाल म्हणून काम करत होती. त्या संग्रहालयात सापडलेले प्राचीन वस्तूंसोबत त्या वस्तूचे सविस्तर वर्णन, जसं आपण आज आपण संग्रहालयामध्ये बघतो की कुठली वस्तू ठेवली असेल त्याच्या बाजूला नाव असतं त्याचं आणि त्याचं पूर्ण वर्णन असतं, तसं वर्णन एवढ्या जुन्या टायमामध्ये ऊर या जागेमध्ये भेटलेलं आहे. त्या टायमापासून तिकडे संग्रहालय होते असं आपण दाखवू शकतो, की तिकडेसुद्धा लोक आपल्या जे संस्कृती होती त्याचे जतन करायचे, तसं आपण पण केलं पाहिजे, संस्कृतीचं जतन केलं पाहिजे. आता इकडे आहे इंडियन म्युझियम कोलकाता. हे कोलकातामध्ये इंडियन म्युझियम आहे. त्या म्युझियम म्हणजे काय, संग्रहालय. त्या संग्रहालयामध्ये वेगवेगळ्या वस्तू ठेवलेल्या आहेत. कोलकाता येथे असलेल्या इंडियन म्युझियम याची स्थापना एशियाटिक सोसायटीतर्फे सन 1814 झाली. नॅथानियल वॅलिच हे डॅनिश वनस्पतीशास्त्रज्ञ याचे संस्थापक आणि पहिले संग्रहपाल होते. नॅथानियल वॅलिच यांनी इंडियन म्युझियमची स्थापना केली, हे लक्षात ठेवा. हे दिलेले संग्रहालयाचे छायाचित्र 1905 आहे. हे जे छायाचित्र आहे ते 1905 आहे, त्याला कलर केलेले असेल. नंतर संग्रहालयाची कला, पुरातत्व आणि मानवशास्त्र असे तीन प्रमुख विभाग आहेत. ते मग त्यामध्ये तीन विभाग आहेत, पहिला आहे कला, दुसरा आहे मानवशास्त्र आणि तिसरा आहे पुरातत्व विभाग. मग तीन असे आहेत की पहिला आहे कला, कलेचा एक वेगळा विभाग आहे, नंतर पुरातत्वाचा वेगळा विभाग आहे, आणि मानवशास्त्र की मानवाची उत्क्रांती कुठून झाली, मानवाच्यामध्ये कसे कसे बदल होत गेले त्याच्यासाठी एक वेगळा विभाग आहे. ते प्रत्येकजण त्यामध्ये संशोधन करतो आणि प्रत्येकाविषयी जी माहिती आहे ते तिकडे साठवून ठेवलेली आहे. नंतर असे असून संलग्न असलेले जतन
प्रकाशन, छायाचित्रण, प्रदर्शन, सादरीकरण अशा सगळ्या गोष्टी केल्या जातात. तिकडे फक्त जतन नाही केलं जात, त्याबद्दल त्याचं प्रकाशन केलं जातं, वेगवेगळ्या माहिती दिली जाते, छायाचित्रण केलं जातात, प्रदर्शन केलं जातं, सादरीकरण केलं जातं, प्राकृतिक निर्मिती केली जाते, प्रशिक्षण दिलं जातं, ग्रंथालय आहे तिकडे, सुरक्षा असे विभाग आहेत, असे वेगवेगळे तिकडे विभाग आहेत. प्रत्येक तिकडे माहिती जतन केलेली आहे आणि लोकांपर्यंत ती माहिती पोहोचवतात. यातील प्रत्येक क्षेत्रातील व्यवस्थापनाचे विशेष कौशल्य प्राप्त असणाऱ्या मनुष्यबळाची आवश्यकता असते. आता प्रत्येक जर आपल्याला गोष्ट करायचं आहे, जसं छायाचित्र करायचं आहे किंवा फोटो काढायचे, त्यासाठी पण माणूस लागतो. किंवा आपल्याला ग्रंथालय बनवायचं आहे, ग्रंथालयामध्ये पण काम करणारे लोकं लागतात. किंवा काहीतरी नवीन निर्मिती करायची आहे किंवा जतन करायचे, प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला लोकांची गरज आहे. लोकांची गरज आहे म्हणजे काय, आपल्याला नवीन नवीन रोजगार त्यामध्ये निर्माण करू शकतो. म्हणजे आपण ऐतिहासिक वारसा जर आपण वाचवला मग त्यामध्ये खूप रोजगार निर्माण होतात. एकतर पर्यटन वाढतं, पर्यटनामध्ये पण रोजगार वाढतो, आणि जतन करतो तेव्हा पण रोजगार वाढतो. या उदाहरणार्थ स्थापत्य विकासात अभियांत्रिकी, इतिहासकार, पुरातत्व संग्रहपाल, समाजशास्त्र, अभिलेखागार व्यवस्थापक, कायदेतज्ञ, छायाचित्रकार, या प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला व्यवसाय भेटू शकतो. ही यादी एवढ्या तर संपत नाही. प्राचीन स्थळे, वास्तू याचे ऐतिहासिक पार्श्वभूमीचे सर्व तज्ज्ञांचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक असते. उपयोजित इतिहासाच्या क्षेत्रात प्रकल्पांमुळे वर उल्लेख केलेल्या क्षेत्रामध्ये व्यवसायाच्या अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात. भरपूर संधी आपल्याला उपलब्ध आहेत. जसं आपण पर्यटन बोललो तरी पर्यटनामध्ये खूप संधी उपलब्ध आहेत. मग त्या संधी आपण भविष्यात घेऊ शकतो आणि ह्याच्यामध्ये आपण पुढे शिकू शकतो. ह्याच्यासाठी हे पुस्तक दिलेलं आहे की तुम्ही इतिहासाबद्दल पण गंभीरपणे विचार करा, आणि तर तुम्हाला इतिहास आवडत असेल मग त्यामध्ये पण खूप संधी उपलब्ध आहेत आणि तुम्ही शिकू शकता त्यामध्ये. आता माहीत करून घ्या, अभिलेखागारांमध्ये महत्त्वाची जुनी कागदपत्रे, दप्तरे, जुने चित्रपट इत्यादी जतन करून ठेवली जातात. भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार दिल्लीमध्ये आहे, हे लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचं आहे. भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार दिल्लीमध्ये आहे. भारतातील प्रत्येक राज्यात स्वतंत्र अभिलेखागार आहेत, की प्रत्येक राज्याचा जो इतिहास आहे तो पण त्याचे जे दस्तावेज आहेत ते प्रत्येक राज्यामध्ये पण साठवलेले आहेत आणि पूर्ण देशाचं दिल्लीमध्ये आहे. वैशिष्ट्यपूर्ण अभिलेखागार पुण्यातील नॅशनल फिल्म आर्काईव्ह, नॅशनल फिल्म म्हणजे काय, जे चित्रपट आहेत, लघुपट आहेत, त्याचे पण जतन केलेलं आहे. तर पुण्यातील नॅशनल फिल्म आर्काईव्ह या संस्थेची मुख्य कचेरी आहे. भारतातील सरकारच्या माहिती आणि प्रसारण खात्याचे माध्यम विभाग म्हणून 1964 त्याची स्थापना झाली. त्यामागे 3 प्रमुख उद्दिष्टे होती. पहिला आहे भविष्यातील पिढीसाठी दुर्मिळ भारतातील चित्रपटाचे शोध घेणे. जे दुर्मिळ चित्रपट आहेत भारतासाठी, किंवा आपल्या जेव्हा स्वतंत्र भेटला त्याच्या आधी पण जे दुर्मिळचे छोटे छोटे व्हिडिओ आहेत किंवा चित्रपट आहेत त्याचा पण आपण जतन करून ठेवतो. हे मिळवणे आणि चित्रपटांचा त्याग वारशाचे जतन करणे, चित्रपटांशी संबंधित महत्त्वाचे बाबींचे वर्गीकरण करणे, त्याच्या कायमस्वरूपी नोंदी तयार करणे आणि संशोधन करणे, चित्रपट संस्कृतीच्या प्रसाराचे केंद्र स्थापित करणे, की तिकडे चित्रपट ह्याच्यात अजून त्याच्यामध्ये प्रसारण केलं पाहिजे, लोकांपर्यंत पोचलं पाहिजे, त्याचं पण आपण एक केंद्र स्थापन करायचं, जसं पुण्याला आहे. ह्या पाठामध्ये आपण पाहिलं की उपयोजित इतिहास या कार्यक्षेत्र लोकांच्या इतिहासासंबंधीचे प्रबोधन कसे करता येईल, आपल्या सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशांचे जतन आणि संवर्धन करण्याविषयी समाजात जागृती कशी निर्माण करता येईल, त्यासाठी इतिहासाच्या ज्ञानाचा उपयोग कसा करता येईल हे आपण बघितलं. या अनुषंगाने व्यावसायिक कौशल्य आणि उद्योग व्यवसायांच्या क्षेत्रात वाढ कशी करता येईल इत्यादी गोष्टीचा विचार आणि नियोजन करण्याचे काम उपयोजित इतिहासामध्ये केला जातो. की आपण बघितलं की इतिहासामध्ये खूप संधी उपलब्ध आहेत. जर आपल्याला इतिहासामध्ये पुढे शिकायचं आहे तर खूप संधी आहेत त्यामध्ये आणि आपण रोजगार त्यामध्ये मिळवू शकतो. ऐतिहासिक आणि सार्वजनिक स्थळांचे विद्रुपीकरण होऊ नये, त्या पुढे पिढ्यांच्या इतिहासासाठी योग्यरित्या जतन संवर्धन व्हावे म्हणून आवश्यक आहे. की पुढच्या पिढीसाठी जर इतिहास आपण वाचून ठेवला, ते लोकांना जर त्या परंपरा समजल्या, लोकांना जर ते गोष्टी समजल्या, तरच पुढच्या पिढीला अजून त्याच्याबद्दल माहिती भेटेल. मग त्याचं जतन करणं खूप महत्त्वाचं आहे. मग त्याचा आपण नुकसान नाही केलं पाहिजे किंवा विद्रुपीकरण नाही केलं पाहिजे आणि त्याचं जतन केलं पाहिजे. जतन जर केलं तर भविष्यामध्ये खूप संधी उपलब्ध होऊ शकतात आपल्याला. समजा ताजमहल आहे, ताजमहल जर तुम्ही जवळून बघितला तर त्याच्यामध्ये त्याच्यावरती पिवळे डाग येत गेलेत, ते प्रदूषणामुळे दाग येतात. जर आपण अजून प्रदूषण वाढत गेलं तर काय होणार, भविष्यामध्ये ताजमहल पिवळा होऊन जाणार, मग त्याचं जे मूळ रूप होतं ते खराब होणार आणि लोकं तिकडे येणारच नाही बघायला. मग ताजमहलवरती अवलंबून खूप लोक आहेत, खूप पर्यटक ताजमहल बघायला येतात. मग त्याच्या आसपासच्या लोकांना खूप व्यवसाय भेटतात त्यामुळे, किंवा रोजगार भेटतो. भविष्यात जर लोकं नाही आले तर त्यांचा रोजगार भेटणार नाही त्यांना. मग आपण काय केलं पाहिजे, ऐतिहासिक वारशाचं जतन केलं पाहिजे. जतन केल्यामुळे खूप आपल्याला संधी उपलब्ध आहेत. मला आशा आहे की तुम्हाला हा धडा समजला असेल. आज जर तुम्हाला धडा समजला असेल तर तुम्ही तुमच्या मित्रांनासुद्धा हा सेंड करू शकता आणि अधिक व्हिडिओंसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता. धन्यवाद.